महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी येते राजकीय वर्तुळातून. निलंबित काँग्रेसचे नेते आशिष देशमुख हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला गेलेत. आशिष देशमुख आणि बावनकुळेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय. काही दिवसांपूर्वीच आशिष देशमुख यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं होतं. करतील असं मला नक्कीच वाटत नाही आणि म्हणून इतरत्र कोण्याही पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण बहुत चर्चा अशी आहे कारण तुम्ही मागे शरद पवारांसोबत देखील होतात, त्यामुळे हिंगणा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून लढाल किंवा काटोलमध्ये पुन्हा एकदा तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता अशी चर्चा. नाही, मी काँग्रेसमध्ये आहे, काँग्रेसमध्येच राहील, कोणचीही कारवाई माझ्यावर होणार नाही. आणि काँग्रेस पक्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समजा काटोलची किंवा तुम्ही जर म्हणाल हिंगण्याची विधानसभा सोडत असतील तर मी काँग्रेसमधून ती लढण्याचे पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न विधानसभाच जाऊ द्या. मागच्या वेळेस देखील 2019 सन्माननीय सोनियाजींनी मला म्हटलं की तुम्ही मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधात लढा. मी पूर्ण ताकदीनिशी फडणवीसांच्या विरोधामध्ये दक्षिण पश्चिम नागपूरहून निवडणूक लढवली आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद तिच्या जनतेने मला दिला. त्याचप्रकारे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये समजा काँग्रेसनी मला म्हटलं की ही विधानसभा किंवा ही लोकसभा आशिष देशमुख तुम्हाला लढायची आहे तर पूर्ण ताकदीनिशी मी ती लढील. पण मी आज काँग्रेसमध्ये आहे, मला काँग्रेसनी काढलेलं नाही आहे आणि काँग्रेसमध्येच पुढची राजकीय वाटचाल माझी राहणार. एक शेवटचा प्रश्न विचारतो, भाजपचे आपण आमदार राहिलेले आहात, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला आल्यात, त्यामुळे भाजप तुम्हाला ऑफर देण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा तशी दिली तर तुम्ही त्यासाठी तयार आहात? नाही, मी काँग्रेसमध्ये आहे, निलंबनाचीच काय ती काय मिसकम्युनिकेशनमुळे काही हे झालं आहे. काँग्रेस पक्ष मला काढून टाकणार नक्कीच नाही आणि त्या अनुषंगाने मी इतरत्र कोणाही पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही. नक्कीच मी काँग्रेसमध्ये आहे, काँग्रेस माझ्यावर कारवाई करणार नाही हा विश्वास आहे, त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्षांसोबतची ही भेट फक्त औपचारिकता असल्याचं मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि तर राजकीय वर्तुळातूनच आणखी एक मोठी बातमी आहे. बीडमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीवरून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंमध्ये जुंपल्याचं दिसलंय. निवडणुकीमध्ये प्रचाराच्या वेळी पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवरती टीका केली. आम्ही कुठलीही जमीन विकण्यासाठी किंवा प्लॉटिंग करण्यासाठी राजकारणात नाही, परळीमध्ये जाऊन विचारा, बघा व्यापाऱ्यांचे किती हाल आहेत, असं म्हणत नाव न घेता पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधला. बाजार समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगानं मुंडे बहीण भावातील आरोप प्रत्यारोपाचं राजकारण चांगलंच तापलंय. बीड अंबेजोगाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्यावरती टीकास्त्र सोडलंय. सोबत असं चालत नाही, आम्ही समाजकारणासाठी राजकारणात आहेत, आम्ही कुठलीही जमीन विकण्यासाठी प्लॉटिंग करण्यासाठी त्याचा विचार करत नाही. हे खरं आहे की परळी मार्केट कमिटीत निवडणूक आहे, परळी मार्केट कमिटीच्या निवडणुकीची काय परिस्थिती आहे, आंबेजोगाईची काय परिस्थिती, पलीकडे केज आहे, धारूर आहे, वडोणी आहे, पूर्ण 11 तालुक्यामध्ये आता निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुकीमध्ये आमची आष्टी बिनविरोधही झालेली आहे. मला केजमध्येही मोठ्या प्रमाणात आम्हाला विजय मिळणार आहे याचा विश्वास आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय. काही लोक सकाळी 9 नशा करून कुस्ती खेळतात असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राऊतांवरती नाव न घेता टीका केली. पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीच्या बाहेरच राहावं लागतं, जे असली मातीचे पैलवान असतात तेच कुस्त्या जिंकतात असं देखील फडणवीस म्हणाले. अलीकडच्या काळामध्ये राजकारणातही काही कुस्त्या चाललेल्या आहेत पण आपल्याला माहिती आहे जसं कुस्तीमध्ये डोपिंग आलं, काही लोक नशा करून कुस्ती खेळायला लागले म्हणून त्यांना बाद केलं, आमच्या राजकारणातही अलीकडच्या काळामध्ये सकाळी 9 काही लोक नशा करून कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीतनं बादच व्हावं लागतं, जे असली मातीचे पैलवान असतात तेच कुस्त्या जिंकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी महाविकास आघाडीबाबत एक सूचक वक्तव्य केलं. राज्यामध्ये अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीसोबत आज जरी असलो तरी येत्या काळात 2024 होणाऱ्या निवडणुकांमध्ये सोबत राहू अथवा नाही हे भविष्यातलं आत्ताच सांगता येणार नाही असं मोठं विधान शरद पवारांनी केलंय. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आणि त्यामुळे
आता काँग्रेस आणि ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर कोणी जरी पक्ष फोडण्याचं काम करत असेल तर त्यांनी ते करावं, आम्ही आमची भूमिका घेऊ आणि त्याला उत्तर देऊ, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला इशारा दिलाय। आघाडी आहे, एकत्र काम करायची इच्छा आहे, पण इच्छा नेहमी पुलिसची जास्ती जागांचं वाटेल, त्याच्यातले काही इश्यू आहेत का नाही ते अजून केलंच नाही, ते कसं सांगता येईल। आता थेट जाऊयात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत आहेत। तुम्ही इथे त्यांची खिल्ली उडवता, ज्याच्या भरोश्यावर तुम्ही 2014 मध्ये 2019 मध्ये तुमचे खासदार तुमचे आमदार निवडून आणले, आणि तुमच्या आजूबाजूला जे बसले आता राहिलेले ते सुद्धा मोदीच्या कृपेनं आले, आणि त्यांची खिल्ली उडवणे, त्यांच्याबद्दल एकेरी बोलणे हा स्पष्ट बेईमानीपणा आहे, ही बेईमानी आहे। आणि 2024 मध्ये मोदी यांचं वादळी उद्या मशाल वशाल तशी विझणार नाही तर बघू आपण, पक्की विजय मशाल तर विझेलच, किती मशाल लावा त्या विझणारच आहे मोदी यांच्या वादळामध्ये। त्यामुळे मोदीजींची बरोबरी करू नका, कुठं सूर्य कुठं तुम्ही, त्यामुळे बोलताना जरा तारतम्य पाळलं पाहिजे उद्धव ठाकरेजींनी। मागे मी सांगितलं होतं की सार्वजनिक स्वरूपाने व्यक्तिगत टीका करू नये, सार्वजनिक त्याच्यामध्ये आणि व्यक्तिगत टीका टिप्पणी करून नेतृत्वाचा अपमान करू नये, ते वारंवार करताय, स्फोट होऊ शकतो एखाद्या दिवशी। मोदीजींना वारंवार एकेरी शब्दात उल्लेख करणे याचा स्फोट कधी ना कधी होऊ शकतो। मी मागे सांगितलं होतं की उद्धवजी देवेंद्रजीवर अमितभाईवर मोदीजीवर बोलताना थोडं तारतम्य पाळा, असंतोष कधी होईल मला माहिती नाही, पण पुन्हा त्यांनी ते चूक केली काल, पुन्हा पुन्हा चूक करणे हे जाणीवपूर्वक करताय, जाणीवपूर्वक मोदीजींना त्या ठिकाणी एकेरी शब्दात बोलताय, शेवटी कधी ना कधी हा निर्णय होईलच, असंतोष भडकेलच। तुम्ही म्हणता स्पोर्ट होऊ शकता, म्हणजे नेमकं तुम्हाला काय सूचित करायचं? किती दिवस एकेरी बोलण्याचा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संयम पाळायचा, किती दिवस, म्हणजे यांना खुली छूट दिली आहे का एकेरी बोलण्याची? या महाराष्ट्राची ही संस्कृती आहे का, हे संस्कार आहेत का, लोकाला संस्कार शिकवतात? धृतराष्ट्रासारखे तुम्ही आंधळे झाले होते, सत्तेचं व्यसन लागलं होतं, तुम्ही आणि तुमचा मुलगा, बाकी तुम्हाला तुम्ही कोणालाच काही ठेवलं नाही, आणि म्हणून लोक तुमच्यापासून दूर गेले, आता आमचा का दोष आहे? तुम्ही तुमच्या लोकांना सांभाळू शकले नाही, आमचा का दोष आहे पक्षाचा? आमचा तर उलट तुमच्यावर उपकार आहेत की तुम्हाला 14 मध्ये आम्ही सरकारमध्ये आमच्यासोबत तुम्ही आले, वेगळे लढू नाही, तुम्हाला सारखं मंत्रीपद मिळाले, देवेंद्रजींनी तुम्हाला भावासारखं प्रेम केलं, 5 वर्ष मातोश्री म्हणून जे सांगितलं ते सारं केलं देवेंद्रजींनी, भारतीय जनता पार्टीचं एखादं काम कमी झालं, पण उद्धव ठाकरेजींनी सांगितलेलं प्रत्येक काम देवेंद्रजींनी केलं, त्यांनी जाहीरपणे सांगावं की देवेंद्रजींनी भावासारखं त्यांना प्रेम केलं नाही का 5 वर्ष, त्यांना कुठं मागे ठेवलं का, त्यांची कुठली गोष्ट देवेंद्रजींनी पूर्ण केली नाही? आणि एकदम त्या ठिकाणी मग 19 मध्ये तुम्ही या अवस्थेमध्ये आले, ती अवस्था तुम्ही करून घेतली, आणि त्यामुळे तुमच्यामुळे तुमची अवस्था झाली आहे, त्याला आम्ही जबाबदार नाही आहे, तुमचे लोक निघून गेले, तुम्ही बेईमानी केली, बेईमानी लोकांना पसंत आली नाही, निघून गेले लोक, आता ते भावचाळल्या परिस्थितीत मोदीजींना टीका टिप्पणी करतात। एक काळ असा होता की डायसवर मोदीजी जगातले सर्वोत्तम नेते कसे आहे हे उद्धवजी सांगायचे, मागचे जुने भाषण विसरले, ते जुने भाषणं उद्धवजी विसरले आहेत, तर मला वाटतं त्यांनी थोडं आज त्याला शांत वेळ असेल तर
उद्धवजीने जुने भाषण काढून बघावे. काल शरद पवार असं बोलले की आज महाविकास आघाडी आहे, मात्र उद्याच्या निवडणुकांमध्ये ही महाविकास आघाडी राहील की नाही हे आता सांगता येणार नाही. शरद पवार साहेब काय बोलले त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांचा. आणि यानंतर थेट जाऊया, संजय राऊत बोलत आहेत तिथे. 1 मे महाराष्ट्र दिन आणि त्या सभेला संपूर्ण तिन्ही पक्ष एकत्र येऊन तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहतात. मग पुणे कोल्हापूर अशा सुद्धा सभा होत आहेत आणि महाविकास आघाडीच्या या उभारणीमध्ये माननीय पवार साहेबांचा फार महत्त्वाचा वाटा. आम्ही सगळे आहोत, उद्धवजी आहेत, राहुल गांधी असतील, पण शरद पवार साहेबांचं महत्त्व याच्यामध्ये आहे आणि ते राहणार. आणि शरद पवार साहेबांची इच्छा आहे पहिल्यापासूनच आपण तिघांनी एकत्र राहिलो तर 2024 साली आपण भारतीय जनता पक्षाचा पराभव करू आणि लोकसभासुद्धा मोठ्या संख्येनं जिंकू. हे पवार साहेबांच्या भूमिका आहेत आणि मला अजिबात असं वाटत नाही की महाविकास आघाडी संदर्भात त्यांची अशी काही भूमिका असेल, कारण मी सातत्यानं त्यांच्याशी चर्चा करत असतो, आम्ही सगळे चर्चा करत असतो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि माझा त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या एकंदरीत ज्या भूमिकातून महाविकास आघाडी नसावी किंवा तुटावी असं कधी वाटत. चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटले की 2024 मशाली विझलेल्या दिसतील. 2024 मशाली विझलेल्या दिसतील असं हो तुम्हाला पूर्णपणे आम्ही खाक करू, तुम्हाला पूर्णपणे खाक करू. ही मशाल जी आहे ही न विझणारी मशाल आहे, ही अमर ज्योत आहे आणि ती अशीच भडकत राहा. तुम्ही तुमची चिंता करा. मोदींचा एकेरी उल्लेख कोणी करत नाही. प्रधानमंत्री मोदी हे देशाचे प्रधानमंत्री म्हणून आम्ही त्यांचा सदैव आदर करतो, पण ते जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते किंवा एखाद्या हुकुमशहासारखे वागतात तेव्हा त्यांच्या नक्कीच टीका केली जाईल. हिंदुस्थानचे प्रधानमंत्री हा सगळ्यांचा आदराचा विषय असायला पाहिजे. भले ते चुकीचे वागत असले तरी आम्ही बोलू, पण त्यांच्या चुकांबद्दल बोलणाऱ्यांना जर तुरुंगात टाकणार असतील, खोटे गुन्हे दाखल करणार असतील, त्यांना फासावर लटकवणार असतील, तर नक्कीच त्यांच्यावर आम्हाला बोलावं लागेल आणि त्यासाठी बावनकुळांची परवानगी घ्यायची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावरती टीका केली की महाराष्ट्राच्या राजकारणात काही लोक नशा करतात, ते सकाळी 9 बोलतात. हो आहे ना, नशा आहे ना तुम्हाला पराभूत करण्याची. तुम्ही नशा करा, आम्ही नशा करतो ते शुद्ध नशा आहे. तुम्ही द्वेषाची भांग पिऊन बोलता, तुमचं राजकारण जे आहे द्वेषाचं सुडाचं राजकारण आहे, ती भांग अत्यंत वाईट बरं का. आणि आता मला त्याच्यावरती जास्त बोलायला लावू नका. तुमच्या आसपास नशेबाज कोण लोक आहेत ते मला बोलावं लागेल. तुम्हाला आमची भीती वाटते एवढं तुम्ही स्पष्ट सांगा. तुम्हाला महाविकास आघाडीची, उद्धव ठाकरे यांच्या सभांची, संजय राऊत जे बोलतात त्याची, त्याची जी भीती वाटते आहे त्या भीतीतून तुम्ही अशा प्रकारची वक्तव्य करता. शरद भुजबळ म्हणतात की सरकारला जरी धोका नसला तरी मुख्यमंत्री बदलू शकतो, पण सरकारला धोका नाही. 100% मी छगन भुजबळ यांच्या मताशी सहमत आहे आणि छगन भुजबळ जे बोलतात ते सत्य आहे. मी त्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली पडद्यामागे सुरू आहेत, दिल्ली सुरू आहेत, त्याची कारणं काय सगळ्यांना माहिती आहे. भुजबळांकडे जास्त माहिती असेल तर ते त्यांनी तुम्हाला सांगायला हवं. पण मला माहिती आहे की मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत, कारण हे मुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करण्यामध्ये, भारतीय जनता पक्षाला जे हवं आहे ते साध्य करण्यामध्ये अपयशी ठरले. नक्कीच त्यांना आमचं सरकार पाडायचं होतं, त्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला, ते काम पूर्ण झालं. पण राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला ताकद देण्यामध्ये हे मुख्यमंत्री पूर्णपणे अपयशी आहेत आणि हे सरकार आल्यापासून या मिंदे गटाबरोबर भारतीय जनता पक्षही रसातळाला जातो आणि बदनाम होतो.
अशोक चव्हाण असं म्हटलेत की उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री होणे नाही, विकास भूमिक असा हा मुख्यमंत्री होता. नक्कीच अडीच वर्षामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जे निर्णय घेतले त्यांच्या सरकारने ते सर्वसमावेशक निर्णय होते. सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी राज्याच्या विकासाचा गाडा पुढे आखण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या संकटामुळे ही गती मधल्या काळात मंदावली, पण इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कोरोनाशी लढा देण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अधिक सक्षम होतं आणि महाराष्ट्रामध्ये संकट जे आहे ते अधिक तीव्र स्वरूपात पुढे येऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिका, त्यांनी घेतलेले निर्णय हे मोलाचे होते. राऊत साहेब, दिल्ली में सर उद्धव ठाकरे काल म्हणाले की पाकिस्तानला माहिती सूचना कोणा घेतली आणि आता विरोधक सत्ता कोण सत्ता देश किती दिवस आहेत सत्तेवरती. आता बघा पाकिस्तान उद्धव ठाकरे साहेब काय म्हणाले समजून घ्या आणि ते बरोबर म्हणाले. हा त्यांचा टोला इलेक्शन कमिशनला आहे. जी इलेक्शन कमिशन भारतीय जनता पक्षाचं गुलाम आहे, नोकर आहे. उद्धवजी म्हणाले शिवसेना कोणाची हे तिकडे पाकिस्तानलाही जर विचारलं तर सांगते की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची, शिवसेना ठाकरेंची. पण ते आमच्या इलेक्शन कमिशनला अजून सांगावं लागतंय, कळत नाही आहे. या चुकीचं काय असं बोलणारे निवडणुका जिंकण्यासाठी वारंवार पाकिस्तानचाच जप करतात. पाकिस्तानशिवाय मोदींनी निवडणुका जिंकून दाखवाव्यात. राऊत साहब कभी पे जानना चाहेंगे, बोलिए. एक बयान आया है कौर साहब का कल अमरावती में जिसमें उन्होंने कहा कि 2024 में आघाड़ी रहेगी या नहीं रहेगी. आघाड़ी रहेगी, पवार साहब ने जो कहा है उसका विपर्यास किया जा रहा है. इस महाविकास आघाड़ी के कर्ता धरता जो है प्रमुख नेता उसमें उद्धव ठाकरे जी है, राहुल गांधी जी थे उस वक्त, और माननीय पवार साहब थे, आज भी है और रहेंगे. 2024 में हम एक साथ चुनाव लड़ेंगे. ये पवार साहब की भूमिका कल थी, आज भी है और आगे भी रहेंगे. लेकिन इस तरह के बयान असमंजस मुझे लगता है ये बयान आप उनका समझ लीजिए. 2024 में महाविकास आघाड़ी के साथ हम जाएंगे, एनसीपी के साथ रहेंगे, एनसीपी शिवसेना कांग्रेस के साथ रहेंगे और चुनाव एक साथ लड़े जाएंगे. एक बयान उन्होंने अजीत पवार को लेकर भी दिया था, 1000 का अजीत पवार को कोर्ट किया, हालांकि इसका नाम नहीं था. उन्होंने कहा कि जो लोग पार्टी तोड़ने की कोशिश कर रहे हैं वो करते रहें, हम हमारा काम कर रहे हैं. तो क्या ये अजीत पवार को लेकर था या बीजेपी को इशारा कर रहे थे? क्योंकि ये बीजेपी को लेकर इशारा है. मैं मेरी जानकारी बता सकता हूँ, भारतीय जनता पार्टी हर पार्टी को तोड़ना चाहती है. पूरे देश में जो विपक्ष में मजबूत पार्टी है, चाहे शिवसेना हो, चाहे कांग्रेस हो, चाहे एनसीपी हो, चाहे तृणमूल हो, सभी को तोड़कर अपनी पार्टी बनाना चाहते. उनके पास ओरिजिनल कुछ नहीं, सब कुछ डुप्लीकेट माल है. उनके पास सब चाइना का माल है, वो जल्दी ख़त्म हो जाएगा. तो इससे पार्टी बनाकर आप अपनी विचारधारा जो है, जो आप नहीं बची है, वो आप कैसी सरकारें चलाएंगे? तो पवार साहब ने जो कहा है वो हमारा कहना है. ये धंधा जो है बीजेपी वॉशिंग मशीन का बंद कर दो, लॉन्ड्री बंद कर दो. मेरी बातचीत हमेशा होती है, सुबह भी हो गई है, और महाविकास आघाड़ी को जैसे आप बोलते हो उस प्रकार का कोई धोखा या खतरा नहीं है. हम सब एक साथ रहेंगे और है. 1 मई को सबसे बड़ी रैली मुंबई में है महाविकास आघाड़ी की, उनके तैयारी में तीन ही पार्टी के लोग जुटे हैं. सर एक हिंदी में एक दो सवाल. एकनाथ शिंदे ने ठाणे में कल बयान दिया, एक स्पीच दिया था, उस सभा को संबोधित करते हुए कहना था कि बार बार मर्द होने की बात कहनी पड़ती है, खुद पर कोई संशय है क्या? इस पर क्या कहेंगे? नहीं, आप पर शंका है. आप जिस नामर्दानगी से भागकर चले गए पार्टी को संकट में डालकर, ये नामर्दानगी का काम है. और जो मर्द बचे हो पार्टी में बचे, आपको बताना चाहते हैं. एक और सवाल सर, बीजेपी के नेता का एक बयान आया है कि जिस तरह से उद्धव ठाकरे भाषण दे रहे हैं उसको एक तरफ बीजेपी को गाली देते हैं, दूसरी तरफ वो पीठ पीछे बीजेपी से संपर्क में, बीजेपी से जुड़ना चाहते हैं. इसमें कोई सच्चाई है क्या? कोई सच्चाई नहीं है. 9 महीने में कोई संपर्क, कोई सच्चाई नहीं है, कोई तथ्य नहीं है. ये बीजेपी सपने में ये सब देख रही है कि हम उनसे बात करें, वो चाहते हैं हम उनसे बात करें. चैलेंज कर रहे हैं. अरे चैलेंज करने तो उनके चैलेंज को कौन पूछता है. सर उद्धव ठाकरे जिस प्रकार कल अपने बयान में कहा कि शिवसेना किसकी है वो साफ अगर आप पाकिस्तान पर पूछो तो ही बताइए. देश उसका कहना है, बाजू में जो राष्ट्र है पाकिस्तान जैसे, उन्हें भी मालूम है शिवसेना किसकी है. लेकिन हमारे इलेक्शन कमीशन नहीं बता पा रहे, गलत डिसीजन ले रहे हैं. आप जाइए विश्व में कहीं भी जाइए, बताएंगे शिवसेना किसके, बाळासाहेब ठाकरे जी के है. जहाँ ठाकरे है वहाँ शिवसेना है. लेकिन इलेक्शन कमीशन
ये तय नहीं कर पा रही है। चलिए शंका वाट कारण बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष जो बनवला हा हिम्मतबाज शूर लोकांचा बनवला। तर शरद पवार यांनी महाविकास आघाडी संदर्भात किंवा आगामी निवडणुकांसंदर्भात जे काही वक्तव्य केलं होतं त्यावरती संजय राऊत यांना प्रश्न विचारले जात होते पत्रकारांकडून आणि यावरती संजय राऊत बोलत होते। एक छोटासा ब्रेक इथे घेऊन पुन्हा परत येणार आहोत इतर महत्त्वाच्या बातम्यांसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।